आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणपतराव पाटील अमरसिंह पाटील यांच्या सोबत शिरोळात विजय नारळाचाच डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत यश हे राजर्षी शाहू विकास आघाडीला मिळणार आणि अमरसिंह पाटीलच नगराध्यक्ष होणार. शिरोळची जनता आणि गणपतराव पाटील अमरसिंह पाटील यांच्या सोबत आहेत असे मत शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. ते नेमके काय म्हणाले, चला तर जाऊया आझाद मैदानावर. आमचे प्रतिनिधी ऋषिकेश बावचित येथे आहेत, पाहूया ते काय म्हणतात. सर्व नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांना आपण विजयी करावं ह्यासाठी, आपल्याला आवाहन करावं ह्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते, राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आपल्या शिरोळगावचे सुपुत्र आणि आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय राजू शेट्टी साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकोडेकर साहेब, बाबा पाटील साहेब, दरगू गावडे साहेब, त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र सन्माननीय राजू लाटकर साहेब, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील साहेब, सावकर माधनाईक साहेब, सर्व स्टेजवरील मान्यवर आणि शिरोळ गावातील सर्व नागरिक, बंधू भगिनी वडीलदारी मंडळी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, खरं म्हणजे वेळ फार झाला आहे. आदरणीय मुंडे साहेब आपल्याला सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. शिरोळ नगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होती आहे आणि शिरोळमध्ये सातत्यानं स्थानिक लेवलला सगळ्या समविचारी लोकांनी एकत्र येऊन आजपर्यंत आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची परंपरा ह्या शिरोळमध्ये सातत्यानं आहे की जेणेकरून गावातलं वातावरण हे चांगल्या पद्धतीनं राहावं आणि तोच दृष्टिकोन ठेवून नगरपालिका स्थापन झाल्यानंतर सुद्धा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आदरणीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, या सगळ्या जातीवादी पक्षाच्या विरोधात एकत्रित येऊन ह्या शिरोळ गावाच्या विकासासाठी म्हणून ही राजश्री शाहू आघाडीची खऱ्या अर्थानं स्थापना केली आणि गेले 8-10 दिवस आपण एकंदरीत राजश्री शाहू आघाडीच्या प्रचार शुभारंभापासून एकंदरीत लोकांचा उत्साह बघतोय. निश्चितपणे लोकांचा जर उत्साह पहिल्या दिवशी सुद्धा साहेब जवळपास 3,500 लोक उद्घाटनाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी त्या राजश्री शाहू आघाडीच्या उद्घाटनाच्या प्रचाराच्या उद्घाटनाला होती, म्हणजे एकंदरीत लोकांचा जो उत्साह आहे तो निश्चितपणे राजश्री शाहू आघाडीकडे आहे. कारण गेल्या 4 वर्षामध्ये आदरणीय मुंडे साहेब आपल्या सविस्तर भाषणामध्ये बाकीचा सगळा राज्याचा आणि देशाचा ह्या ठिकाणी आढावा घेतील, पण सर्वसामान्य माणूस हा गेली 4 वर्ष या जातीवादी शक्तीने ज्या ज्या पद्धतीनं ह्या घोषणा देऊन ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेवर आल्या त्या सगळ्या घोषणा आज खऱ्या अर्थानं कोल ठरल्या आणि सामान्य माणूस आज संकटात सापडला असं म्हणतो तर 500 अवघड. 4-4.5 रुपयाचा गॅस सिलेंडर आज 850-900 रुपये पर्यंत आज गॅस सिलेंडर चाललाय. आज सर्वसामान्य माणसाला पेट्रोल आणि डिझेल चा भाव आता आपण सगळा बघतोय. एकंदरीत या सगळी जर परिस्थिती आढावा घेतला, 15 लाख रुपयाचं काय झालं ह्या सगळ्याचा आढावा आदरणीय मुंडे साहेब घेतील. पण गेल्या 2 वर्षापूर्वी सुद्धा या जिल्ह्यामध्ये अनेक 5-6 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या 5-6 नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या जातीवादी पक्षाने वेगवेगळ्या पैशाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य माणसाला सांगितलं की तुमच्या गावामध्ये आमचा जर नगराध्यक्ष झाला तर 100 कोटी रुपये देतो, कुणाला 50 कोटी देतो, कुणाला 75 कोटी रुपये देतो म्हणून सांगितलं. आज 2 वर्ष झालं त्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष झाला तिथं अजून 1 रुपया सुद्धा कुठं आलेला नाही. अशा पद्धतीनं ते फसव्या पद्धतीनं कामकाज करून सत्तेवर येण्याची भूमिका ह्या सरकारची आणि इथल्या ह्या जातीवादी पक्षाची आहे आणि हे सगळं ओळखून शिरोळची जनता ही निश्चितपणे राजश्री शाहू विकास आघाडीच्या पाठीमागे राहील एवढं हे आश्वासन त्या आपल्या सगळ्यांच्या एकंदरीत उपस्थितीवरनं आपल्याला निश्चितपणे जाणवतो. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या
शिरोळच्या विकासासाठी म्हणून आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आदरणीय गणपतराव पाटील साहेब असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या राजश्री शाहू विकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे राहील आणि ह्या राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून या शिरोळचा कायापालट करण्याची भूमिका अमर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे होईल एवढा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतोय. येणाऱ्या 21 तारखेला जे राजश्री शाहू आघाडीचं नारळ चिन्ह आहे त्याच्या पाठीमागं त्याच्यावर आपण त्याच्या समोरचं बटन दाबून आपण राजश्री शाहू विकास आघाडीला प्रचंड मतानं विजयी करावं असं आदरणीय गणपतराव दादा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं परत एकदा आपल्याला आवाहन करतोय. नेते मंडळी बोलणार असल्यामुळे जास्त न बोलता इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजश्री शाहू आघाडी.